डहाणू, तलासरी, जव्हार, मोकळा, विक्रमगड आणि वाडा या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सध्या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज जागतिक चिमणी दिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत। मात्र पक्षी हे मनुष्याचे मित्र असून ते पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत करतात, त्यामुळे चिमण्यांचं जतन आणि संगोपन केलं पाहिजे। या उद्देशाने वाडा तालुक्यातील पिंपळास येथील विजय चौधरी यांनी आपल्या परसबागेत सुकलेली दुधी तसेच फुटलेल्या चेंडू यांच्यापासून चिमण्यांना घरटी तयार केली आहेत। तसेच विविध ठिकाणी या चिमण्यांसाठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे चौधरी यांच्या घराजवळ आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येतं। विजय चौधरी यांनी अशीच सुकलेल्या दुधी आणि फुटलेल्या चेंडूंपासून बनवलेली घरटी परिसरात वाटप केली असून यामुळे चिमण्यांच्या संवर्धनास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। इथे चिमण्यांचं घरटं आहे त्याच्यामध्ये आणि मग त्यांना आपण इथे ठेवतो आहे, बऱ्यापैकी चिमण्या येतात त्याच्यावर। कार मी विजय चौधरी पिंपळास, आज जागतिक चिमणी दिन, आम्ही आमच्या परसबागेमध्ये चिमण्यांसाठी अशी घरटी तयार केली आहेत। हे वाढलेल्या दुधीपासून आम्ही घरटी तयार केली आहे, जे चेंडू असतात व्हॉलीबॉल हँडबॉल याच्यापासून आम्ही घरटी तयार केली आहे। तर आम्हाला आमच्या या परसबागेमध्ये आम्हाला सकारात्मक बदल जाणवला, बऱ्यापैकी चिमण्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली। काही वर्षापूर्वी आम्हाला चिमण्यांच्या संख्येमध्ये घट दिसत होती, ती आज बऱ्यापैकी वाढताना दिसते। आम्ही त्यांच्यासाठी पाणी आणि दाणे ठेवून बघितले तर बऱ्यापैकी रिझल्ट येतो त्याच्यातून। तर मी समाजाला एकच सांगतो की पक्षी संवर्धन ही संस्कृती व्हावी। पक्षी हे कीटकांचा फडशा पाडून मानवी आरोग्यास पोषक वातावरण निर्माण करतात, त्याचबरोबर कृषी व्यवस्थेमध्ये शत्रुकिडींचा नाश करून मनुष्य प्रजातीस मुबलक अन्नधान्य मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी पक्षी पार पाडत असतात। त्यामुळे पक्ष्यांना वाचवलं पाहिजे, त्यांचं जतन केलं पाहिजे। आम्ही आमच्या इकडे पालघर डोंगरी पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे, इकडे लोक पक्ष्यांना मारतात काही लोक समाज, त्यामुळे आम्ही काय केलं आहे की अशा बेचकी वगैरे लोकांची जप्त केलेली आहेत आणि वन विभागाला तशी माहिती देऊन चांगला एक पुढाकार घेतला युवकांनी। आम्ही कुठल्याही प्रकारचे पक्षी मारून देत नाहीत ग्राम हद्दीमध्ये कुठल्याही वन जमिनीमध्ये। तर मी सर्वांना सांगतो की आपणही असं उपक्रम राबवा आणि या पक्ष्यांना वाचवा।